अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना विरुद्धच्या लढाईत जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात आजपासून करण्यात आली। जळगाव जिल्ह्यात 60 ठिकाणी लसीकरण केंद्र तयार करण्यात आली असून त्यामध्ये जामनेर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय जामनेर याचा देखील समावेश असल्याने जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे आज प्रथम कोरोना प्रतिबंधात्मक लस डॉक्टर जयश्री पाटील यांना देण्यात आली। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन या देखील उपस्थित होत्या। तर जामनेर तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जामनेर लसीकरण केंद्रावर जवळपास 450 लसीकरणाचे डोस उपलब्ध झाले आहेत। महाराष्ट्रात जवळपास 285 ठिकाणी व जळगाव जिल्ह्यामध्ये 60 ठिकाणी कोरोना लस प्रत्यक्षात देण्यात येत आहे। या धर्तीवर आज जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे 100 जणांची जी नोंदणी केलेली होती पूर्वी त्यांचीच निवड करण्यात आलेली आहे आणि ही लस घेण्यासाठी जी पूर्वतयारी आवश्यक आहे ती 100% पूर्वतयारी करून आज ही लस देण्यात आलेली आहे। या लसीबाबत आतापर्यंत महाराष्ट्रात आणि देशभर जे कोरोनाने थैमान घातलेलं होतं व आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर यांनी जे आपलं योगदान दिलेलं होतं तर त्या योगदान दिल्याबद्दल त्यांना जी पहिला डोस मिळतो किंवा त्यांना पहिलं लसीकरण मिळतं त्यांच्यामध्ये समाधानाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि नक्कीच यामुळे हे लसीचा डोस घेतल्यानंतर व त्यानंतर येणारा डोस 28 दिवसांमध्ये घेतल्यानंतर कोरोनाविषयी जी प्रतिकार शक्ती आहे ती टप्प्याटप्प्याने सर्वांमध्ये डेव्हलप होईल आणि आपण कोरोना या जीव घेण्या आजारापासून निश्चितच विजय मिळवू शकू अशी मला अपेक्षा आहे। थँक्यू। मला फार आनंद होतोय आणि हे वॅक्सिन घ्यायचे मी पहिल्यापासून ठरवलेलं होतं। वॅक्सिन घेतल्यानंतर मला आज कोणताही त्रास झालेला नाही आहे आणि आम्ही डॉक्टर लोकांनी सुरुवातीला वॅक्सिन घेतलं तर समाजामध्ये हा चांगला संदेश जाईल त्यामुळे सगळे लोक तरी वॅक्सिन घेतात आहे। मला फार चांगलं वाटलं। आज सकाळी चालू केलेल्या लसीकरणाला आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी व IMA मेंबर्सने उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी इथे हजर आहे। पहिले लसीकरण
आयएमएचे सदस्य मॅडमांनी घेतला अहो, दुसरं मी आयएमए अध्यक्ष या नात्याने व वैद्यकीय अधिकारी या नात्याने लसीला प्रतिसाद दिला व लस घेतली. जे समाज माध्यमातून सर्वीकडे पसरत होतं की लसीने हे होतं ते होतं, आम्हाला लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास झालेला नाही आणि होतही नाही. त्यामुळे सर्वांनी, सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सर्वांनी लसीकरणास या सहकार्य करावे ही मी आवाहन करतो. उपजिल्हा रुग्णालयातर्फे व आयएमएतर्फे सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी लसीला प्रतिसाद द्या. धन्यवाद. दिनांक 16 रोजी जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे पहिल्या 100 लोकांना, जे आपले वैद्यकीय अधिकारी आहेत, सिस्टर आहेत, कोविडमध्ये जे कोविड योद्धा म्हणून फ्रंटलाईन वर्कर्स आहे, त्या लोकांची यादी आज आपल्याकडे आल्यामुळे आपण त्या मंडळींना आज आपण व्हॅक्सिनेशन करतो आहोत. तर शासनाने ठरवून दिलेल्या नामनुसार आपण हे व्हॅक्सिनेशन करत आहोत. यामध्ये सिस्टर, वॉर्ड बॉय, सुरक्षारक्षक, वैद्यकीय अधिकारी, आयसीयू कक्ष अशा अद्ययावत सुविधांनी युक्त व जर कोणाला रिॲक्शन आली, कोणी पेशंट सिरियस झालं, त्याची ट्रीटमेंट करून त्याला पुढे रेफर करण्याकरता ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, अशा पूर्ण सुखसोयींनी युक्त अशा कॅम्पसमध्ये आपण आज हे लसीकरण करत आहोत. 10:30 दिल्लीला त्याचं उद्घाटन झाल्यानंतर 11 आपण जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे पहिली लस जी आहे ती आमच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री पाटील मॅडम, त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर के पाटील आणि नंतर सिस्टर आशा तायडे या 3 लोकांना आपण ही लस दिलेली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे सिम्पटम आलेले नाहीत आणि ते लस घेतल्यामुळे आता आपण, आपल्याला कोरोनाचा आजार होणार नाही आणि आपण देशाला असा संदेश देऊया की सर्व जामनेरच्या जनतेने अतिशय निर्भीडपणे या लसीकरणामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि कोणतीही मनामध्ये भीती न बाळगता अतिशय व्यवस्थितरित्या इथे हजर होऊन आपल्या यादीनुसार इथे हजर व्हायचं आणि ती लस टोचून घ्यायची आहे. आणि आता ही पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी याचा 2 नंबरचा डोस येईल. तो 2 नंबरचा डोस पण आपल्याला अशाच पद्धतीने तो घ्यायचा आहे. तशा पद्धतीचे SMS आणि हे आपल्या मोबाईल नंबरवरती तिथे येतील आणि त्या पद्धतीने हजर राहून त्या लसीचा आपण सहभाग नोंदवायचा आहे आणि देशाला आपण कोरोनामुक्त करूया अशी आज आपण शपथ घेऊया या निमित्ताने, असं मी जनतेला आवाहन करतो आहे. तालुक्यातल्या प्रत्येक MOPS या ठिकाणी दिल्या जाईल लस. प्रत्येक असे 20 बूथ आपण तयार करणार आहोत. एका बूथवरती 100 पेशंट किंवा 100 लाभार्थींना आपण ही लस आजपासून रोज ती देणार आहोत. आता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त आपले रुग्णालयाचे लोक आणि जे कोरोना फ्रंटलाईन वर्कर्स आहे, अधिकारी आहे, त्यांच्यासाठी 450 डोस आपल्याला अवेलेबल झालेले आहे. जसा जसा आपल्याला लसीचा पुरवठा होईल तसं सर्व PHC सरकारी दवाखाने आणि हळूहळू जसं मतदानाचे आपण बूथ लावतो तसं शाळांमध्ये पण आपण बूथ लावणार आहे. तर याच्यापुढे आता हे मास याच्यामध्ये आपण ही लसीकरण सगळं मोहीम राबवणार आहोत. ओके. आणि ती व्यक्ती मुद्दामहून किंवा पुन्हा ती जर लसीकरणाला आली तर आपल्याकडे कोविन हे म्हणून ॲप आहे, त्याच्यामध्ये आधार कार्डचा फोटो निघतो, माणसाचा फोटो निघतो आणि त्याला ते सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. एकदा नोंदणी झाल्यावरती त्याच आधार कार्डावरती व त्याच फोटोवरती परत व्हॅक्सिनेशन दिलं जात नाही. त्याच्यामुळे या व्हॅक्सिनेशनमध्ये पारदर्शकता आहे. कोणीही डबल व्हॅक्सिन घेण्याचा प्रयत्न करू नये असं मी त्यांना सूचित करू इच्छितो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.